नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूर इयत्ता पहिली विषय मराठी आजचा आपला पाठ आहे प्राण्यांची घरे शिक्षकाचे नाव भाग्यश्री सपाटे विद्यार्थी मित्रांनो जीवन जगण्यासाठी आपल्याला जशी अन्न पाणी हवा कपडे यांची गरज असते त्याचप्रमाणे ऊन वारा पाऊस थंडी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला निवाऱ्याची गरज असते खालील चित्र पहा खालील चित्रात काय दिसत आहे मुसळधार पाऊस पडत आहे अचानक पाऊस आल्यामुळे सगळ्यांची धावपळ उडाली आहे आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी सर्वजण निवारा शोधत आहेत निवारा म्हणजे काय निवारा म्हणजे आपली घरे माणसाची जशी घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात काही पशुपक्षी आपले घर स्वतः बनवितात तर काही पशुपक्ष्यांची घरेही नैसर्गिक असतात आणि काही पशुपक्षी हे त्यांच्यासाठी माणसाने बनवलेल्या घरामध्ये राहतात पहा इथे कोणकोणते प्राणी दिसत आहेत सिंह आणि वाघ सिंह हा जंगलचा राजा असतो जंगलातील सर्व प्राणी सिंहाला आणि वाघाला खूप घाबरतात त्यामुळे ते त्याच्या गुहेत कधीच येत किंवा राहत नाहीत गुहेत सिंह किंवा वाघ राहतो गुहा ही नैसर्गिक असते गुहा म्हणजे काय दगडाच्या आत खोल असा निवारा म्हणजे गुहा गुहेमध्ये कोण कोण राहतात सिंह आणि वाघ पुढचा प्राणी पहा मुंगी मुंगी ही दिसायला खूप छोटी असली तरी ती खूप मेहनती असते ती स्वतःचे घर स्वतः बनविते मुंग्यांचे घर म्हणजे वारूळ वारुळाची रचना अतिशय सुबक असते त्यात अनंत खोल्या असतात सर्व मुंग्या एकजुटीने हे बनवितात पुढचा प्राणी आहे साप साप हा प्राणी मात्र स्वतःचे घर कधी स्वतः बनवत नाही तो नेहमी दुसऱ्यानी बनवलेल्या बिळामध्ये किंवा वारुळामध्ये राहतो म्हणूनच तर म्हणतात ना आयत्या बिळात ना गोबा पुढचे प्राणी आहेत उंदीर आणि ससा उंदीर आणि ससा हे प्राणी बिळात राहतात त्यांच्या घराला काय म्हणतात बीळ माकड माकड हा प्राणी झाडावर राहतो झाड हेच माकडाचे घर असते हा पहा मोठा हत्ती हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे जंगलामध्ये हत्ती उंच गवतामध्ये राहतात आणि हत्ती हे पाळलेसुद्धा जातात पूर्वीच्या काळी राजे महाराजे हत्तींचा वापर करीत असत आजही आपल्याला सरकशीमध्ये हत्ती पाहायला मिळतात हत्तींसाठी बांधलेल्या घराला हत्ती खाना पीलखाना अंबरखाना किंवा मा हत्ती महाल असेही म्हणतात पुढचा प्राणी आहे घोडा घोड्याच्या घराला काय म्हणतात तबेला आणि उंचावर किंवा किल्ल्यात घोडे बांधण्याची जी जागा असते की नाही तिला पागा असे म्हणतात हे प्राणी कोणकोणते आहेत हे तर आपल्या परिचयाचे प्राणी आहेत कुत्रा आणि मांजर कुत्रा आणि मांजर हे दोन्ही पाळीव प्राणी आहेत हे कुठे राहतात हे माणसाच्या घरात किंवा घराच्या अंगणात राहतात पुढचा प्राणी आहे मधमाशी मधमाशी ही स्वत मेनापासून घर तिचे पोळे तयार करते आणि त्यांच्या घराला काय म्हणतात पोळे मधमाशीचे पोळे हे पहा पुढचे प्राणी कोणकोणते प्राणी आहेत गाय म्हैस बैल शेळी इत्यादी शेतीतील प्राणी गोठ्यात राहतात हा आहे एक पक्षी कोंबडी किंवा कोंबडा ही खुराड्यात राहते कोंबडीच्या घराला खुराडे म्हणतात कावळा चिमणी यासारखे पक्षी घरट्यात राहतात ते काळ्या कुड्या पिसे किंवा गवत यांच्यापासून सुंदर सुंदर घरटी तयार करतात आणि ते घरट्यात राहतात चिमणी आणि कावळा घरट्यात राहतात पोपट हा पक्षी झाडाच्या खोडात आपल्या टणक चोचीने ढोली बनवतो व त्यामध्ये तो राहतो हा पक्षी अत्यंत सुंदर व बोलका असल्यामुळे काही लोक करमणुकीसाठी त्याला पिंजऱ्यात ठेवतात त्यामुळे पोपट ढोली व पिंजरा दोन्हीमध्ये राहतो पुढचे पक्षी पहा सुतार पक्षी आणि घोबड हे पक्षी झाडाच्या बुंद्यात आपल्या चोचीने ढोली बनवतात व त्यामध्ये राहतात हा कोणता प्राणी आहे हे तर आपण आहोत माणूस आणि माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे तो वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर घरे बनवतो व त्यामध्ये राहतो अशा प्रकारे मुलांनो आपण प्राण्यांची घरे पाहिली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल धन्यवाद